भारतावर सत्तर वर्षांपेक्षा जास्त काळ एक क्षेत्रिय अंमल असलेली काँग्रेस दोन हजार चौदा साली सत्तेबाहेर फेकली गेली त्याला आज आठ वर्ष झाली आहेत त्यानंतर ती उभी राहिलीच नाही त्याच मृतवत झालेल्या काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून भारत जोडो यात्रेची सुरुवात झाली नमस्कार मंडळी मी सिद्धांत शेळके आझाद जोबाया आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज आपण भारत जोडो यात्रेमधून राहुल गांधींना काँग्रेस पक्षाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेला काय मिळणार आहे या यात्रेमधील मर्यादा काय आहेत याबद्दल बोलणार आहोत थोडक्यात म्हणजे या, 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 या यात्रेतल्या प्लस आणि मायनस पॉईंटबद्दल चर्चा करणार आहोत काँग्रेसवर एक आरोप नेहमी केला जातो की त्यांच्या राज्यातील असो व देशातील असो सर्वच नेत्यांशी जनतेशी असलेली नाव तुटलेली आहे या आरोपांमध्ये बऱ्याच प्रमाणात तथ्य देखील आहे जनतेशी जोडले जाण्यासाठी हवा असलेला कृती कार्यक्रमच कार्यकर्त्यांकडे आणि नेत्यांकडेही नव्हता पण आता राहुल गांधींनी तो कृती कार्यक्रम पक्षाला दिला आहे तो काय आहे तर तो असा आहे की लोकांमध्ये जा त्यांच्या भावना जाणून घ्या आणि त्यांना जे वाटतंय जे पटतंय तेच बोला याचा फायदा असा होईल कारण जनता त्याच व्यक्तीशी जोडली जाते जो व्यक्ती त्यांच्या मनातलं बोलतो सध्या राहुल गांधी एक्झॅक्टली हेच करताना दिसत आहेत ते दररोज हजारो लोकांशी भेटत आहेत त्यामध्ये महिला लहान मुलं तरुण छोटे व्यापारी मोठे व्यापारी इंजिनियर डॉक्टर मजूर अशा सर्व स्तरातले लोक असतात या लोकांना स्वतःचं म्हणणं सांगण्यापेक्षा लोकांचं म्हणणं ते ऐकून घेत आहेत त्यातून त्यांना महागाई बेरोजगारी शेतीचे प्रश्न शेतीमालाच्या भावाचे प्रश्न जी एस टीच्या अंमलबजावणीमधल्या समस्या कोविडनंतरचे व्यापाऱ्यांचे प्रश्न असे लोकांचे अनेक प्रश्न समजतात त्यातून त्यांची त्या मुद्द्यांबद्दलची समज तर वाढतेच पण या मुद्द्यावर जेव्हा राहुल गांधी बोलतात तेव्हा देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात ते मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहेत है। त्यातून सरकारवर दबाव निर्माण होतो आणि त्यातून जनतेच्या हिताचे काही निर्णय होण्याची शक्यता निर्माण होते ते संध्याकाळी होणाऱ्या कॉर्नर सभेत हे मुद्दे प्रभावीपणे मांडू शकत आहेत त्यामुळे राहुल गांधी त्यांचा मुद्दा मांडतायत हे लोक बघतात म्हणून लोक त्यांच्याशी जोडले जात आहेत नवीन लोक काँग्रेससोबत जोडले जावेत अशी पक्षाची फार पूर्वीपणेची भावना होती पण काँग्रेसमध्ये लोकांना संधी दिसत नव्हती पण आता या यात्रेमुळे ही ऊर्जा निर्माण झाली त्यामुळे नवीन लोक आता काँग्रेसकडे आकर्षित होताना दिसत आहेत पण राहुल गांधींकडे बघून आकर्षित झालेल्या लोकांना यात्रेत आल्यावर हे दिसतं की यात्रेत बाळासाहेब थोरातांची मुलगी जयश्री थोरात विजय वडेट्टीवारांची मुलगी शिवानी वडेट्टीवार नितीन राऊतांचा मुलगा आणि मुलगे दोघंही अशोक चव्हाणांची मुलगी अशा अनेक नेत्यांच्या मुलामुलींच्या एक प्रकारे लॉन्चिंग होताना ज्यावेळी दिसतं तेव्हा इथं आपल्याला स्कोप आहे का हा प्रश्न त्यांच्या मनात पुन्हा एकदा निर्माण होतो जनतेच्या अक्षरशः विस्मृतीत गेलेले पण एकेकाळी मोठी पदं भूषवलेली लोकं जेव्हा यात्रेत चालताना दिसतात तेव्हा पक्षासाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे पण हे नेते यात्रा संपल्यावरही सक्रिय राहतील का याबद्दल साशंकता आहे आणि सर्वात मोठा मुद्दा म्हणजे राहुल गांधी काश्मीर ते कन्याकुमारी चालत आहेत काँग्रेस संघटनेत ऊर्जा निर्माण करतायत हे जरी खरं असलं तरी यात्रा ही निवडक राज्यांमधूनच जाते आणि ज्या राज्यांमधून जाते त्या राज्यांमधल्या काही जिल्ह्यांमधूनच जाते पण राहुल गांधींनी निर्माण केलेली ऊर्जा त्यांनी छेडलेलं हे मुद्द्यांचं राजकारण देशाच्या प्रत्येक राज्यात प्रत्येक राज्याच्या गावखेड्यात आणि गावखेड्याच्या प्रत्येक घराघरात घेऊन जाण्याची जबाबदारी त्या राज्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या नेत्यांची आहे कार्यकर्त्यांची आहे पण सध्या तरी या लोकल नेत्यांकडे त्याचा ते काहीही आराखडा असल्याचं दिसत नाही ते तो आराखडा तयार करून तो विचार गावखेड्यात आणि वाड्या वस्त्यांवर पोहोचू शकले तरच काँग्रेसला आच्छेदिन येतील अन्यथा ही यात्रा एक इव्हेंट बनून राहील पण याबाबत माझ्या मनात शंका आहे ही शंका डोक्यात येण्याचं मुख्य कारण म्हणजे बहुतांशी काँग्रेस नेत्यांच्या शिक्षण संस्था सहकारी कारखाने दूध डेअरी सुदगिरणी असं स भलं मोठं साम्राज्य आहे या साम्राज्याच्या मागे केंद्रीय यंत्रणांच्या चौकशांचा सशमिरा लागू नये यासाठी हे नेते भाजपा आणि संघाला थेट शिंगावर घेणं टाळतात त्यांना सत्ता तर हवी आहे पण त्यासाठी हवी असलेली निर्भीडता आणि समर्पण भाव त्यांच्यामध्ये नाही आहे हे वास्तव धन्यवाद